हेलो स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग। कैसे हो आप सभी? आई होप ऑल ऑफ यू वेल। आज हम इयत्ता सातवीं मराठी गोपाळ चेश्वरी याचा स्वाध्याय बघणार आहोत। यामधील पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा। अप्रश्न, कर्णागड कुठे बसलेला आहे? उत्तर आहे, नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोहदी या गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्णागड वसलेला आहे। हा प्रश्न, गाडी थांबवा असे गोपाळ का ओरडला? उत्तर आहे, गाडी थांबवा असे गोपाळ ओरडला कारण घाटाच्या खालच्या बाजूला आग म्हणजे वणवा लागली होती व ती आग आपण विझवलीच पाहिजे असा विचार गोपाळच्या मनात आला। ई प्रश्न, गोपाने आग विझवण्यासाठी काय केले? उत्तर आहे, गोपाने वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याचा रबरी पाईप सर्व शक्तीनिशी आगीच्या दिशेने ओढत आणला व त्या पाईपने तो चौफेर पाणी फेकू लागला। ई प्रश्न, आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते? उत्तर आहे, आग वेळेवर विझली नसती तर पशु पक्षी व झाडाझुडपांबरोबरच काही गुराखी मुलेही त्या आगीत भाजली असती। प्रश्न दोन, कोण कोणास मानले ते लिहा। अ आहे, अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू? उत्तर आहे, शिक्षक गोपाळला म्हणाले। हा प्रश्न, माणसं असो जनावर त्यांना वाचवलंच पाहिजे ना, असं कोण कोणास म्हणाल? तर उत्तर आहे, गोपाळ गुराख्यांकडे पाहून सर्वांना म्हणाला। प्रश्न ई, पण साहेब हे कसं काय शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो। हे कोण कोणास म्हणाल? तर उत्तर आहे, शिक्षक दुसऱ्या गाडीतील गृहस्थाला म्हणाले। प्रश्न तिसरा, गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला का ते लिहा। उत्तर आहे, गोपाळचे शौर्य व प्रसंगावधानता हे गुण आम्हाला आवडले कारण गोपाळने धाडस दाखवून गाडीतून उडी मारली नसती तर तो वणवा सगळीकडे पसरला असता। त्यात अनेक झाडे जळून खाक झाली असती, झाडांबरोबरच पशु पक्षी व गोराख्यांचे प्राण वाचले नसते। चर्चा करा, सांगा, नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय? उत्तर आहे, निसर्गातील घटकांमध्ये उलथापालथ होऊन जी संकटजन्य परिस्थिती येते त्यास नैसर्गिक आपत्ती म्हणतात। उदाहरणार्थ, भूकंप होणे, ढगफुटी होणे, अतिवृष्टी होणे, नदीला पूर येणे, कडा कोळसाने इत्यादी। माणूस आपल्या चुकांमुळे जे संकट ओढवून घेतो त्यास मानवनिर्मित आपत्ती म्हणतात। उदाहरणार्थ, जंगलतोड, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण इत्यादी। नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या आहे त्यांची यादी करा। नैसर्गिक आपत्ती, भूकंप, अतिवृष्टी, पूर, सुनामी, वादळ, ज्वालामुखीचा उद्रेक, बर्फवृष्टी, दुष्काळ, ढगफुटी इत्यादी। मानवनिर्मित आपत्ती, आग लागणे, दहशतवाद, बॉम्बस्फोट, अपघात, वायू गळती, युद्ध, दंगल इत्यादी। जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी कोणते उपाय करणे आवश्यक आहे याबाबत मित्रांशी चर्चा करा। उत्तर आहे, वनात बिडी सिगारेट ओढून त्यांची थोटके इतरत्र फेकू नये। वनातील अथवा वनालगतच्या शेतातील वनोपज गोळा करण्यासाठी त्या झाडाखालील पालापाचोळा जाळू नये। आकाशातून पडणारी वीज, उन्हाळ्यातील उष्णतेने कोरडी पाने व गवत पेटल्याने मोठी झाडे पडताना होणाऱ्या घर्षणामुळे, गवत व पाने कुजताना निर्माण होणाऱ्या मिथेन सारख्या ज्वलनशील वायूमुळे आदी कारणास्तव वणवा पेटतो। खेळू या शब्दांशी। त्यामधील अ आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे सर्व नामे विशेषणे क्रियाविशेषणे रिकाम्या चौकटीत भरा। अ आहे, त्यामध्ये कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे, तर कर्णागड हे आहे नाम आणि क्रियाविशेषण आहे आहे। ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला, तर यामध्ये ड्रायव्हर आणि गाडी हे आहे नाम आणि क्रियापद आहे वाढवला। ई, तो लांब पाईप गोपाळने ओढत आणला, यामध्ये पाईप आणि गोपाळ हे आहे नाम, तो आहे सर्वनाम, विशेषण आहे लांब आणि क्रियापद आहे आणला। ई आहे, सर्वांचे चेहरे उजळले होते, चेहरे विशेषण आणि क्रियापद आहे होते। आ, कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा। अ आहे, सचिन तेंडुलकरचा यशस्वी फलंदाजीचे अनेक साक्षीदार टिंब टिंब आहेत।
तर प्रत्यक्षदर्शी आहेत. आहे भोज येथे घडलेली भूकंपाची घटना टिंबटिंब होती तर अकल्पित होती. ई शेतकऱ्याला भारताचा टिंबटिंब म्हणतात, शेतकऱ्याला भारताचा पोशिंदा म्हणतात. त्यामधील ई आहे काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो. कोणतं काम करणारा? कौतुकास्पद काम करणारा. ई आहे गैर हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिले आहेत. बिन परा हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा. गैर शब्द लावून तयार झालेले शब्द कोणते कोणते आहेत? गैरहजर, गैरसोय आणि गैरसमज. बिन हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द कुठले आहेत? बिनदास्त, बिन कामाचा, बिना संदेश. आणि परा हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द आहेत परारुत्त, पराभव, पराजय. खालील वाक्यातील क्रिया विशेषणे अव्यय अधोरेखित करा. अ आहे माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले. क्षणोक्षणी आहे क्रिया विशेषण अव्यय. हा प्रश्न मंदा लिहिताना नेहमी चुका करते तर नेहमी आहे क्रिया विशेषण अव्यय. ई आहे आईने आशाला 100 दा बजावले तर 100 दा ही आहे क्रिया विशेषण अव्यय. ई आहे सभोवर दाट झाडी होती तर दाट ही आहे क्रिया विशेषण अव्यय. कंसात दिलेले क्रिया विशेषण अव्यय वापरून खालील वाक्य पूर्ण करा. ही क्रिया विशेषण अव्यय दिली आहेत हे शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करायचे आहेत. अ आहे पूर्वी वाहतूकची साधने कमी होती तर यामधील पूर्वी हा शब्द घेऊन आपण हे वाक्य पूर्ण केलेले आहे. आ मी घटाघटा पाणी प्यायलो तर यातील घटाघटा हा शब्द इथे वापरून आपण हे वाक्य पूर्ण केलेले आहे. मला आई समोरून येताना दिसली. सगळीकडे हिरवेगार गवत उगवले होते. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इफ यू लाईक माय व्हिडिओ सबस्क्राइब माय चॅनल, प्रेस द बेल आयकॉन. लाईक करो, कमेंट करो, शेअर करो. मिळते हे नेक्स्ट व्हिडिओ में. बाय.